दादासाहेब का केलं का असं सांग ना का केलं आमची दरबारातली खुर्ची पाहिजे होती ना आम्हाला सांगायचं आम्ही हसत हसत देऊ केली असती आणि म्हणलं असं घे घे जबाबदारी घे तू विश्वासघात केलायस कसा आमचा नाही केला अख्ख्या जुंजाराव खानदानाचा विश्वासघात केलायस तू अगं पण तुला कळत कसं नाही तू आता आताच्या गडीपुरतं वाचलीस उद्या दादा घरी आले म्हणजे मग आणि ते परत आलेच नाहीत तर मला वाटतं आपण आता हॉस्पिटलमध्ये सुद्धा बघायला सुरुवात केली पाहिजे हा म्हणजे दादासाहेबांच्या तब्येतीच्या बाबतीत काहीतरी अपघात झाला असेल किंवा सूर्या नमस्कार आई साहेब दादासाहेबांबद्दल काय कळलं हो आत्ताच वायरलेस मेसेज आला आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगायला आलो सापडले नमस्कार निशा मॅडम मला तुम्हाला भेटायचं तुम्हासनी भेटण्याआधी काही गोष्टींची पूर्वतयारी करावी लागते म्हणून उशीर झाला काय केली तयारी तुमच्यासाठी तुमच्या आवडीचा पास्ता केलाय तुमच्यासाठी नाही तुझ्यासाठी हेच तुम्हाला बी लागू होत डन निशा फक्त एकच व्यक्ती हल्ली बरेचदा दादासाहेबांना उघड उघडपणे चॅलेंज करत होती आव्हान देत होती कोण तुम्ही हा जो काही विचार करायला लागला तसं काहीही घडणार नाही मी घडू घेणार नाही त्यामुळे आता काळजी करायची नाही मी आहे आम्ही आहोत हर्षवर्धननेच दादासाहेबां मला नाही तसं वाटत पवार साहेबांना तसं वाटायला लागलंय आहे कुठे आहे सध्या तो सबनीसांचा मुलगा काय झालं पवार साहेब काय झालंय दादासाहेबांबद्दल काही कळलंय का हो म्हणजे दादासाहेबांशी संबंधित बातमी आहे पण पण काय पवार साहेब प्लीज जे काही असेल ते स्पष्टपणे सांगा जिथे आपल्याला गाडी भेटली होती तिथेच एक डेड बॉडी मिळाली आहे तोवर कोल्हापुरात कुठली मोठी समस्या निर्माण होत नाही तोवर ती दरबारात येत नाही ती समस्या जर मी सोडवली तर मला खुर्चीवर बसण्यापासून कुणी चढवणार नाही बोला माझ्याकडे काढी टाकायची खोटी पेटलाच म्हणून समजा खबरदार जर कोणी आता एक पाऊल जरी पुढे टाकलं तर आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही मला असं वाटतं आता ही समधी परिस्थिती बघता या खुर्चीवर तुम्हीच बसणं योग्य आहे गाज गेला शब्बीर तू मध्ये बोलला नसता तर यात खुर्ची माझी झाली असती तुला ही किंमत चुकवावी लागणार आहे शब्बीरला मध्ये बोलायची काय गरज होती तो
मध्ये बोलला नसता का नाही आज मी त्या खुर्चीत बसले असते आबा. तुमची काळजी वाटती कसं आहे दादाच्या माघारी आता ते नाही म्हणल्यावर आम्हाला अख्ख्या घराला तुमची गरज आहे म्हणलं तर. एवढी कसली काळजी करताय आम्हास्ते काय बी होणार नाही आणि तसं काय घडलंच तर शब्बीर भाईजान आहेतच की आमच्या बरोबर. दादासाहेबांच्या बी असायचे ना आजूला बाजूला तरी बी दादा गायब झालेच नव. आज तुम्ही ज्या पदावर बसलात ना तर लोकांचं कसं असतंय पदावर बसलेल्या माणसाचा मुकुट दिसतो मुकुटावरचा तुरा बी दिसतो पण मुकुटाला काट असते ही त्यांच्या ध्यानात येत नाही. ती काट कसं टोचते आज ती फक्त त्या पदावर बसलेल्या माणसाला ठाव असते. हा आणि त्यात पुन्हाही असं न्याय निवडायचं काम इथली माणसं अशी बेकार ह्याला जिकिरीचं काम आहे ते. ह्या गोष्टीमुळे दादासाहेबांना किती त्रास झालाय खुर्चीवर बसले की आलं ना कोणाला माफ करा कोणाला शिक्षा द्या त्यांच्यावर किती हल्ले झाले किती संकट आले आपल्या राधाचा जीव बी त्यातच गेला ना. म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं. नक्की म्हणायचं म्हणजे हेच की आज एवढी मग समधी संकट सामनी असताना एवढे धोके असताना तुम्ही खुर्चीवर बसलायचा ना पण काळजी वाटते हो दादाच्या माघारी आता ते नाहीत म्हणल्यावर आम्हाला अख्ख्या घराला तुमची गरज आहे म्हणलं तर. अहो एवढी कसली काळजी करताय आम्हास्ते काय बी होणार नाही. कसं आहे बाईन पुरुष याच्यात फरक असतो म्हणजे कसं आहे गड्या माणसाने एखादा अधिकारवाणीनं काम सांगितलं चार गोष्टी सुनविल्या तर समोरचा बापे ऐकून घेतो पण तेच बाईनं सांगितलं ना त्याला जरा अपमान झाल्यासारखं वाटतंय चार चौघात पान उतारा झाल्यासारखं वाटतंय. कधी कुठला माणूस कसा बदला गेली या गोष्टीचा काही सांगता येतं काय. नाही आव म्हणजे मी हे समजत तुमच्या काळजीपोटी बोलायलोय. तुम्ही जरा जास्तच विचार करायला आहे भाऊजी. लोकांनी एखाद्या बाईच्या बोलण्याचा त्रास होत असेल आम्ही अजिबात नाही म्हणत नाही पण आईचा त्रास नक्कीच होत नसणार. आणि तुम्ही जिला बाई बाई म्हणताय सा ती कुणाची तर आईच असते की. तुम्ही नजर बदला म्हणजे जग बदल. तुम्ही तसं बोलायला म्हणल्यावर काय विषय संपला. आणि तसं काय घडलंच तर शब्बीर भाईजान आहेतच की आमच्या बरोबर. तुम्हासनी आठवतंय मी एक काम सांगितलं होतं महत्वाचं काम ते तुम्हाला उद्या येऊन करायचं. दादासाहेबांचं गायब होणं काही पटत नाही म्हणजे ते गायब झालेत कोणी त्यासनी गायब केले ते कळना झाले. म्हणजे मला कोणाकडे बोट दावायचं नाही म्हणजे मग तो आपला घरातलं गणू असू शकतो दारातलं बबन असू शकतो आता हे दोघांचंच कशाला अहो शब्बीर भाई पण असूच शकतो की. अभिनंदन करायचं होतं चॅटवेल त्याने जॉईन केलंय ना पुन्हा तर म्हटलं प्रत्यक्ष जाऊनच करूया. ही लक्ष्मी कुठे गेली. लक्ष्मी अगं ती गेली. अरे आई अगं ही इथे मातीची पावलं कुणाची उमटली आहेत ही बघ घरभर उमटली आहेत. अरे कुठे माझ्या समोर इथे मातीची पावलं आहेत कुणाची उमटली आहेत ही. अरे इथे काही नाहीये. कसली मातीची पावलं कुठे आहेत. नाही तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. मिहिरचा फोन आला होता. आता काय मधुराला पण खूप मनापासून सॉरी म्हणाला. ही तर ग्रेट न्यूज आहे. एक ग्रेट न्यूज तर मिळाली पण मी जगातल्या ग्रेटेस्ट न्यूजची वाट बघतोय. मावशी तो 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 कागद माझा आहे ना. कागद मला हवाय वाण्याची यादी लिहायची. अरे वाल्याचा वाल्मिकी जर होऊ शकतो तर कुलदीप काका का नाही बदलणार. बाबा मला हे नाही पटत म्हणजे आत्ताच्या काळात वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो ह्याच्यावर विश्वासच नाहीये माझा. कुसुम मी आत्ताच्या आत्ता घरी येऊन दादाची पाय पकडून क्षमा मागणार आहे. काय हो
वाल्याचं वाल्मिकी फक्त पुराण कथात नाही तर आजच्या जगात सुद्धा असू शकतो हे दाखवून देणार आहे मी.